आकाशवाणीने एका शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकेला पुढल्या 99 वर्षासाठी करारबद्ध केलं आहे. पुढल्या 99 वर्षात जे काही गायन ती गायिका करेल ते आकाशवाणीवरून पुढल्या 99 वर्ष प्रसारित करण्याचे हक्क आकाशवाणीने घेतले आहेत. इतक्या वर्षाचा करार करणाऱ्या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकेची प्रतिभा किती मोठी असायला हवी याचा अंदाज आपण लावू शकतो. वयाच्या अवघ्या 18 वर्षी हा सन्मान कोणत्याच शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाला अथवा गायिकेला मिळालेला नव्हता. दिल्लीच्या मैथिली ठाकूरने मात्र आपल्या प्रतिभेने हा सन्मान मिळवला आहे. वयाच्या 18 वर्षी एक दोन नाही तर तब्बल 500 जास्त लाईव्ह शो करण्याचा अनुभवही तिच्या गाठीशी आहे. 25 जुलै 2000 साली बिहारच्या मधुबनी इकडे जन्म झालेल्या मैथिलीचा प्रवास थक्क करणारा तर आहेच, पण आपल्या स्वतःवर विश्वास, मेहनत घेण्याची तयारी, तंत्रज्ञानाची ताकद ओळखून टाकलेली पावलं यामुळे आयुष्य कसं बदलू शकतं हे दाखवणारं आहे. एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मैथिलीचा प्रवास स्वप्नातून सुरू झाला. आयुष्याचे चटके खात असताना वयाच्या 4 वर्षी आपल्या आजोबांकडून तिने संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. वडील एक संगीत शिक्षक होते. हाताशी येणारे तुटपुंजे पैसे आणि त्यावर पोट भरणारी 5 माणसे. आपल्या 3 भावंडांसोबत एका सर्वसाधारण शाळेतून पुढे शिक्षण घेताना समाजाच्या नजरांना जशास तसं उत्तर देण्याचा चंग तिने लहानपणीच बांधला होता. मोठं होऊन IAS बनण्याचं स्वप्न घेऊन तिने अभ्यासात लक्ष दिलं. प्रत्येक वर्षी 90% जास्त गुण मिळवत तिने आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला. पण तिच्या आतला आवाज मात्र तिला स्वस्त बसून देत नव्हता. सुरांचा वरदहस्त लाभलेल्या मैथिलीने आपल्या सुरांसोबत नशिबाला कलाटणी देण्याचं ठरवलं. इंडियन आयडॉल, सारेगम सारखे रियालिटी शोमध्ये आपलं नशीब आजमावल्यावर कुठेतरी निराशाच हाताशी लागत होती. पहिल्या 20 स्पर्धकात जाऊन पुन्हा माघारी फिरावं लागत होतं. या शोमध्ये जरी ती हरली असली तरी लोकांच्या नजरेत तिचं नाव आलं होतं. पुन्हा एकदा अपयशाला बाजूला ठेवत स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचा सल्ला तिच्या वडिलांनी तिला दिला. त्यानंतर सुरू झाला मैथिलीचा सोशल मीडियाचा प्रवास. फेसबुकवर आपल्या गाण्याचे व्हिडिओ तिने आपल्या भावंडांसोबत शेअर करायला सुरुवात केली. आपल्या मोबाईलच्या सेल्फी कॅमेराने आपल्याच घरात तिने आपल्या आवाजाला इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आभासी जगाशी जोडलं. अवघ्या काही दिवसात तिच्या आवाजाने सोशल मीडियावर एक वादळ आलं. त्यानंतर तिने आपला मोर्चा यूट्यूबवर वळवला. एका पाठोपाठ एक हिंदी इंग्रजी गाण्यांचे तिचे व्हिडिओ कमालीचे लोकप्रिय झाले. पुन्हा एकदा तिच्या वडिलांनी तिच्या आजोबांनी शिकवलेल्या शास्त्रीय संगीताकडे लक्ष देण्याचं तिला सांगितलं. याच शास्त्रीय संगीताने तिला रातोरात यूट्यूब आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध केलं. आजच्या घडीला यूट्यूबवरील तिच्या चॅनलला 1.78 मिलियन म्हणजे 17.8 लाख लोक सबस्क्राईब आहेत. मैथिली ठाकूर आणि तिच्या भावंडांचा प्रवास कोणालाही प्रेरणा देईल असाच आहे. असं म्हणता येईल, कहते अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आज मैथिली ठाकूरचा प्रवास बघून या ओळीची मनोमन आठवण होते, कारण सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने आपला संघर्ष सुरू ठेवला आणि आज परिस्थिती अशी आहे की तिच्या आवाजाला पुढल्या 99 वर्षासाठी करारबद्ध केलं गेलं आहे. तिच्या पुढील प्रवासाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा.